पण सेवा संघाचा जो बॅकअप नेहमी माझा तर सुरुवातपासूनच डॉक्टर साहेब जसं अकोल्याचं आपण काम करत होतो तेव्हापासून माझं असं म्हणणं होतं की सेवा संघाचं जे बॅकअप संभाजी ब्रिगेडला पाहिजे ते भेटत नाही, त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा हा खिसा खाली आहे. खिसा खाली आहे म्हणजे कार्यक्रम होत नाही असं नाही. ती कुठेही कार्यक्रमाची व्यवस्था अमर पाटील शेवटच्या टोकापर्यंत जाऊन करतातच. अजूनही काही या कार्यक्रमाला सेवा संघाची मदत नाही, पण तरी सुद्धा हे लोक कुठपर्यंत धावतील आणि त्याकरता सेवा संघ असला पाहिजे. आता आपल्याला एवढा कळ आहे हा सामाजिक क्षेत्राला तो कण जिरायचा असेल तर समाजसेवा, जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पैसा पण दिला पाहिजे. कारण की तुम्ही विचारसरणी घेऊन तुम्ही जगता काव, पण तुमच्याकडे तुम्हाला जर लेपोट लागलं मराठा सेवा संघाचं, एकदा लेपोट लागलं काव तालुका अध्यक्ष होते किंवा आणखी काही पदाधिकारी होते, आयुष्यभर ते पदाधिकारी माझी म्हणून राहतात, पण पुढचं काहीच नाही. मग ना धर तुम्ही आरएसएसचे ना मराठा सेवा संघाचे. देशामध्ये दोनच विचारसरणी आहेत, मराठा सेवा संघ आणि एक आरएसएस. हे मान्य आहे तुम्हाला मराठा सेवा संघ एमएसएस आणि आरएसएस या दोन विचारसरणीवर सर्व देश चालून राहिला. आणि कुठंतरी सेवा संघ मागे पडला आणि खूप अंतरावर आरएसएस हे पुढे गेलं आणि त्यामुळे देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये आरएसएसचं वर्चस्व आहे हे सर्वांना मान्य करावं लागेल. अरे भाऊ, तुमचं जीवन फार कमी आहे, 50-60-70 वर्ष जगतात, तुम्ही काही काही क्रांती करता, ती जीवनात फक्त टाइमपास करायला आहे हे तुम्ही समजून घ्या. टाइमपास केल्यापेक्षा तुमचे काम धंदे करून तुमचे विचारसरणी जर तुम्ही जपले, तुम्ही या हॉलमध्ये जर आले तर तुम्ही या एमएसएसच्या विचारसरणीच्या आहात का? आणि असाल तर मग तुम्हाला काम करायला काय हरकत आहे हे आपण समजलं पाहिजे. कारण की खूप टाइमपास होऊन राहिला या सगळ्या विषयामध्ये. जर अमर पाटील येतो आणि धाडसाने सांगतो की मी कोणत्या अधिकारी पण बदलायची ताकद ठेवतो आणि ते पाहिलेलं आहे, एक अधिकारी शासकाला पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी नेहमी त्रास द्यायचे आणि एसपीला कंप्लेंट करून सगळ्या गोष्टी ऑफिस विरोधात जाऊन त्या माणसाची बदली अमर पाटील जर करू शकते तर हा माणूस नेतृत्व सुद्धा करू शकतो.